पनवेल तालुक्यातील विचुंबे गावाजवळ गाढी नदीवर उभारण्यात येणाऱ्या नवीन पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. या पुलासाठी भाजप जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि सहकाऱ्यांनी प्रयत्न व पाठपुरावा केला होता. या पुलामुळे नवीन पनवेल ते विचुंबे, पाली देवत, उसरली, शिवकर, मोहो पाली असा प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. भूमिपूजन समारंभास भाजप तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, सरचिटणीस राजेंद्र पाटील, ज्येष्ठ नेते श्रीनंद पटवर्धन, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक नितीन पाटील, माजी नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, विचुंबे भाजप गाव अध्यक्ष के सी पाटील, देवच्या सरपंच शीतल सोनावणे, विचुंबे उपसरपंच प्रमोद भिंगारकर, माजी सरपंच गणपत म्हात्रे, श्याम पाटील, वामन शेठ वाघमारे, पाली देवत विभागीय अध्यक्ष किशोर सुरते, नितीन भोईर, राम म्हात्रे, अनिल भोईर, अनंता गायकवाड, अविनाश गायकवाड, उसरलीचे माजी सरपंच अतुल तांबे, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, तालुका अध्यक्ष आनंद ढवळे, शहराध्यक्ष रोहित जगताप, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र भोईर, अमिता राम म्हात्रे, नविता भोईर, संगीता भोईर, अक्षता गायकवाड, सामाजिक कार्यकर्त्या नीलम भिंगारकर, हर्षला भिंगारकर, भाग्यश्री भोईर, अनिता भगत, डी के भोईर, प्रल्हाद भोईर, नयन भोईर, गणेश भिंगारकर, महेश भिंगारकर, नागेश भिंगारकर, आनंद गोंधळी, प्रेम भिंगारकर, संजय भिंगारकर, राकेश मोरे, अर्जुन सुरते, महेंद्र भिंगारकर, महेंद्र म्हात्रे, श्याम म्हात्रे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सुप्रिटेंडंट इंजिनियर गायकवाड मॅडम, एक्झिक्युटिव्ह रुपाली मॅडम यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. मी त्या पुलावरून दुपारच्या उन्हामध्ये चाललो सुद्धा. एका प्रचाराच्या जिल्हा परिषदेच्या वेळेला अशी परिस्थिती आली होती की पुलाच्या त्या बाजूला आम्ही होतो आणि प्रचंड मोठी आमची रॅली होती. कधी ती रॅली संपेल किंवा आम्हाला त्या वाहनातून जाता येईल का, तर त्यापेक्षा चालत गेलेलं बरं. आणि त्यावेळेला विचारलं की हा पूल का होत नाही, त्या पुलाची समस्या काय असं प्रशांतजींना विचारलं. त्यावेळेला त्यांनी मला असं सांगितलं की पूल अत्यंत महत्त्वाचा आहे परंतु अडचणी फार आहेत. आणि मग अडचणी काय आहेत हे जेव्हा त्यांना सांगितलं तेव्हा प्रशांत ठाकूरजी जरा सौम्य आणि राजकारणामध्ये समोरच्याबद्दल आदर ठेवणारे व्यक्तिमत्व असल्यामुळे त्यांनी माझ्या कानात सांगितलं की साहेब इथे पूल होणार नाही, दुसरी जागा शोधावी लागेल. मी पुन्हा विचारलं असं का, तर त्यांनी पुन्हा सांगितलं की यामध्ये राजकारण आहे ते मला विचारू नका. आणि मग त्यानंतरच्या काळामध्ये त्या सगळ्या विषयाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. नव्या ठिकाणी नव्या भागामध्ये कसा पूल करता येईल आणि म्हणून मग साईड शोधायला सुद्धा बऱ्याच वेळेला मी प्रशांतजी दोन्ही बाजूंनी, मला माहीत नाही की इथले असणारे किती जणांनी ती साईट पाहिली असेल, इथे उपस्थित असणाऱ्या किती जणांनी साईट पाहिली असेल मला माहीत नाही, पलीकडच्या कोणत्या बाजूतून हा पूल सहजपणे येईल त्याची पाहणी प्रत्यक्षपणे करणारा आमदार हा मला माहीत आहे की प्रशांत ठाकूर व्यतिरिक्त कोणी नाही. पाहणी सकाळी केली, दुपारी केली आणि रात्री सुद्धा केली. हे तीन वेळेला पाहणी केली आणि तीन वेळेला पाहणी केल्यानंतर इथेच हा होऊ शकतो ही साईट नक्की झाली. MMRDC च्या माध्यमातून पुलाच्या संदर्भामध्ये खऱ्या अर्थाने त्यावेळेच्या कामामध्ये सुरुवात झाली. परंतु एक गोष्ट फार महत्त्वाची असते की जे प्रारब्धात आहे ते प्रारब्धापासून सुकत नसतं. आणि यामध्ये विशेष जे प्रयत्न प्रशांतजींनीच केले होते त्यामुळे हे सगळ्याच्या सगळं प्रशांतजींच्या हातूनच झालं पाहिजे असं ईश्वराला मान्य होतं. आणि म्हणून आज हा योग जो आहे तो योग आलाय. चव्हाण साहेब स्वतः या ठिकाणी आपल्या पुलाची पाहणी करायला आलेले होते आणि त्यांनी पाहणी केल्यावर त्याच वेळा सांगितलं मी काही या ठिकाणी जे काही धडपड करायची आहे ती सगळी धडपड करेन, पण हा पूल तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. तो शब्द चव्हाण साहेबांनी खरा करून दाखवला. खरं तर वेगवेगळ्या पद्धतीनं अनेक अडचणी या ठिकाणी या नियोजनाच्या दृष्टिकोनातून होत्या, पुलाच्या मंजुरीच्या दृष्टिकोनातून होत्या, पण चव्हाण साहेबच त्या खात्याचे मंत्री असल्यामुळे
आणि केवळ ते मंत्री असल्यामुळेच आपल्याला या पुलाचा शुभारंभ इतक्या लवकर करता आलेला आहे। आपल्याला कल्पना आहे वर्षानुवर्ष काही काही प्रकल्पांना सुरुवात व्हायला लोटतात आणि मग त्या ठिकाणी ज्यांची उमेद बांधली गेलेली असते ते पूर्णपणे हरून जातात। आज या ठिकाणी खरंच आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून एक भाग्याचा असा दिवस आहे की चव्हाण साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री राहिले। पनवेलवरती त्यांचं विशेष प्रेम आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी या रायगड जिल्ह्यात कधी नव्हे इतकी बळकट झालेली आहे आणि पनवेल तालुक्यापासून कोल्हापूर तालुक्यापर्यंत या तालुक्यामधल्या या सगळ्या तालुक्यांमधल्या 15 तालुक्यांमधल्या प्रत्येकाच्या समस्या या माझ्या समस्या आहेत। प्रत्येक कार्यकर्ता हा माझा सहकारी आहे या भावनेतूनच चव्हाण साहेबांनी सातत्यानं काम केलंय आणि म्हणून हक्कानं सर्व इचुंबे ग्रामस्थ साहेबांना भेटायला गेले आणि म्हणून साहेबांनी जो शब्द दिला त्या शब्दाला खूप मोठा मोल होतं आणि ते पूर्ण झालंय। या भागाला असं विचुंबाल बोलून जमणार नाही कारण याच्या पुढे शिवकर उसरली सर्व लोकांना या ब्रिजचा या ठिकाणी फायदा होणार आहे आणि म्हणून हे काम अतिशय चांगल्या पद्धतीचं केलं। कारण याच्यामध्ये अमित जाधव यांनी सुद्धा उपोषणावर उपोषण केली होती, सर्व ठिकाणी पाठिंबा त्यांनी सुद्धा केला होता। आज जरा ते आजारी असल्या कारणाने का बाहेर गेलेत त्याच्यामुळे येऊ शकले नाही, परंतु त्यांचं सुद्धा या कामामध्ये फार मोलाची कामगिरी आहे, सर्व कार्यकर्त्यांची मोलाची कामगिरी आहे आणि म्हणून आपल्याला रवींद्र चव्हाण साहेबांनी आपल्याला हे काम एका वर्षाच्या आत करून दिलेलं आहे। त्याच्याबद्दल मी त्यांचं मनापासून हार्दिक आभार मानतो, त्यांचं स्वागत करतो। आपण जर बघितलं रवींद्र चव्हाण साहेब मंत्री झाल्यापासून सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री झाल्यापासून 245 करोड रुपयाची कामं उरण आणि पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांनी केलेली। एवढा निधी कुठल्या पक्षाला मला वाटतं त्यांच्या आयुष्यामध्ये कधी भेटला असेल किंवा भेटेल असं मला वाटत नाही। म्हणून आज आपल्या सर्वांचे लाडके मंत्री हे विकासाच्या कामाच्या बद्दल किती तुम्ही जरी सांगितलं तिथं त्यांच्याकडे मागण्या केल्यात तरी मला वाटते त्या मागण्या 100% पूर्ण करण्याची ताकद माननीय रवींद्र चव्हाण आणि आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या मध्ये आहे आणि म्हणून आपण सर्व या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात। 2018 नंतर ज्या वेळेला अमिता म्हात्रे आमच्या सरपंच असताना आम्ही हा फॉलोअप घेत होतो साहेब, त्यावेळेला त्यापासूनचे पत्र ह्या सार्वजनिक बांधकाम पीडब्ल्यूडीकडे साहेब आम्ही पत्रव्यवहार करत होतो। तो आनंद झाल्यानंतर आम्ही सर्व कमिटी पहिल्यांदा आमदार प्रशांत ठाकूर साहेबांची भेट घेतली आणि तात्काळ सप्टेंबर 2022 मध्ये साहेब आम्ही आपली मुंबई आपल्या ठिकाणी आम्ही भेट घेतली आणि त्या भेटीतच साहेब आपण तुम्ही आम्हाला शब्द दिला का विचुंबे मला माहीत आहे तुम्ही चिंता करायची गरज नाही हा काम तुमचा झालाच आणि खरंच साहेब मी तुमचा आभारी आहे आणि माझ्याकडे शब्द कमी पडणारे आभार मानताना कारण आम्ही आज गेले 10 वर्ष ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच पदांवर आहोत साहेब। एवढी कोंडी होतो अविनाश गायकवाड आता बोलला की आमचा श्वास कोंडला होता, खरंच तुम्ही साहेब श्वास घ्यायला आम्हाला तुम्ही जागा दिलेली आहे साहेब मी तुमचा आभारी आहे। त्याच्यानंतर मी अजून एक सांगेन विचुंबे ग्रामपंचायत मध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे देशाचे आपले पंतप्रधान माननीय श्री मोदी साहेब यांचं स्वप्न आहे हर घर नल हर घर जल या योजनेअंतर्गत 3 करोड 2 लाख रुपयाची योजना मंजूर आहे आणि त्या योजनेचा काम साहेब केंद्रातर्फे विचुंबेला चालू आहे। या दोन समस्या आमच्या खूप मोठ्या होत्या, एक म्हणजे ब्रिज आणि दोन पाण्याची समस्या या आपल्या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली साहेब दूर होणार आहेत म्हणून मी साहेब आपले आणि आमदार प्रशांत ठाकूर साहेब आमच्या या रायगडचे पालक म्हणजे रामशेठ ठाकूर साहेब जे आज इथं उपस्थित नाहीत त्यांचा पण मी शब्द सुमनाने स्वागत करतो, ते आमचे मार्गदर्शक आहेत। पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट।